या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000 पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता: रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. दुचाकीवर निघालेल्या तरुणास रस्त्यावर अडवून मारहाण करण्यात आली. त्यानंतर दुचाकीवर बसवून नेऊन सूरज, शत्रुघ्न जाधव आणि इतरांनी गावगाड्यातील मतभेदातून जबर मारहाण केली आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे बुधवारी दुपारी 3 सुमारास घडली आहे. बाळकृष्ण परमेश्वर गुरव, वय 28 असं जखमी तरुणाचं नाव आहे. त्याच्या पाठीची चांबडी सोलल्यागत जखमा झाल्या असून उपचारासाठी येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याच्या फिर्यादीनुसार कामती पोलिसांनी सूरज, शत्रुघ्न जाधव याच्यासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, कुरुल येथील बाळकृष्ण गुरव त्याचा मित्र रोहित पाटील याची मोटरसायकल घेऊन कामतीकडे निघाला होता. कुरुल येथील साई सुमन मंगल कार्यालयाजवळ माठी मागून आलेल्या सूरज, शत्रुघ्न जाधव व महादेव निकम याच्या मुलाने पाठलाग करून परमेश्वर पिंपरी शिवारातील परमेश्वर मंदिराजवळ त्याचा शर्ट पकडून दुचाकी थांबवली. तेथे सूरज जाधव आणि त्याच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी आणि लिंबाच्या झाडाच्या फाट्याने मारहाण करत शिवीगाळ केली. मला मारहाण करू नका अशी विनंती करत असतानाही ते ऐकत नसल्याने बाळकृष्ण गुरव यांनी त्याच्या तावडीतून सुटून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावर चिडलेल्या दोघांनी पकडून पुन्हा मारहाण केली. दुचाकीवर बसवून त्याला भरपूर चोप देऊ असे म्हणत शत्रुघ्न जाधव याच्या घरापुढे नेले. त्यास त्या ठिकाणी दोघांनी झाडाच्या ओला फोका काढून पाठीत आणि सर्वांगावर मारू लागल्यावर जवळच उभे असलेले शत्रुघ्न जाधव यांचा पुतण्या प्लास्टिक पाईपने आणि प्रमोद लांडे याच्या मुलाने लाकडी फळीने डोक्यात आणि पाठीवर मारहाण केली. यावेळी शत्रुघ्न जाधव, त्यांचे भाऊ बाळासाहेब जाधव, अण्णा जाधव तेथे आले. त्यांच्या समोर विनंती करत शत्रुघ्न जाधव यांनी जखमी बाळकृष्णाच्या छातडावर लाथ मारून गावातील कोण तुला साथ देत आहे असा जाब जखमीस विचारला. त्यातही वेदनांनी तळमळत असलेल्या बाळकृष्ण गुरव यांनी विचारणा केल्यावर बाळासाहेब जाधव, अण्णा जाधव यांनी आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का म्हणून बाळकृष्णाला दोरखंडाने पुन्हा मारहाण केली. जखमीस कामती पोलिसांनी प्रारंभी कामती आरोग्य केंद्रात नेले. त्यानंतर अधिक उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणी कामती पोलिसांकडे सूरज, शत्रुघ्न जाधव याच्यासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.